हे माया, अरे किती वेळ झाला, कोणीच येईना, काय करायचं बोल, उद्या यायचं का? अरे काल पण तू हेच बोलला होता की उद्या येऊ म्हणून. महेश राघव आणि सदाशिव हे तिघेजण रात्रीच्या वेळी कसारा घाटावर थांबले होते. रस्त्याच्या बाजूला ते तिघे खूप वेळ थांबले होते. एवढ्या रात्री एक तरी गाडी येईल या अपेक्षेने ते थांबले होते. पण हे तिघे मित्र एवढ्या सुमसाम रात्री कशासाठी थांबले असावेत, त्यांच्याकडूनच ऐकूयात. राघव, आज बकरा भेटतोय का नाही? राघव म्हणाला, अरे बाबा येईल कोणीतरी, लूटमाऱ्या करणं सोपं नाही आहे. हे सगळं शहरीकरण झालंय ना, त्यामुळे आपलेच वांदे झालेत. महेश भीतीपोटी बोलला, अरे तुमच्या दोघांना कळत कसं नाही, हे चोऱ्या माऱ्या करणं चांगलं नाही आहे, आपण असं नको करायला. त्यावर सदाशिव म्हणाला, अरे माया तुझं शिक्षण झालंय, नोकरी आहे का तुला? नाही आहे ना, मग थांब इथंच. महेश सारखा म्हणत होता की आपण इकडून घरी जाऊयात, पण राघव आणि सदाशिव त्याचं ऐकतच नव्हते. हे तिघे मित्र जवळच गावी राहायचे. परिस्थितीच अशी होती की यांना असा मार्ग निवडावा लागला. सदाशिव, राघव आणि महेश एक दीड तास झाले त्या सुमसाम रस्त्यावर उभे होते, परंतु एकसुद्धा गाडी येईना. थोड्या वेळानंतर महेश पुन्हा म्हटला की चला ना यार घरी जाऊयात, कशाला ह्या असल्या भानगडीत पडायचं. यावर सदाशिव वैतागून बोलला, ए राघव, अरे याला कशाला आणलं रे इकडं, नुसता घाबरतो ह्या. वातावरण गरमागरमीचं होऊ नये म्हणून राघवने मस्करीत म्हटले, अरे देवा, आता हा सदाशिव आणि महेश यांचं तूच बघून घे बाबा. अरे मित्रांनो भांडू नका, ज्या कामाकरता आलोय ते तरी काम होऊ देत, नाहीतर एखादा बकरा जोरदार गाडी घेऊन शेजारून निघून जाईल. हे बघ महेश, आता एवढा वेळ थांबलोय ना, तर अजून थोडा वेळ थांबूयात. महेश म्हणाला, राघव अरे बाबा तू माझं ऐक, चल माझ्यासोबत, या सदाशिवला येड लागले. सदाशिव बोलला, अरे बावटा तुझी फाटायला लागली, सांग की मला वेडा बोलतोय हा. राघवने वातावरण बिघडू नये म्हणून दोघांच्या बाजूने बोलू लागला आणि शेवटी ते तिघेजण शांतपणे गाडीची वाट बघू लागले. असं नाही आहे की एवढ्यात एक पण गाडी आली नाही, पण गाडी यायच्या आणि समोरून न थांबता जोरात वेगात निघून जायच्या. महेश पुन्हा बोलला, चल ना यार घरी जाऊयात. बरं मला फोन द्या ना, माझ्या फोनला सिग्नल नाही आहे, घरी फोन तरी लावतो. राघवने त्याचा फोन महेशला दिला, परंतु त्याच्या पण फोनला रेंज नव्हती आणि सदाशिवच्या फोनचं पण तेच होतं. महेश चिंता करू लागला, कुठे अडकलोय मी यार. तितक्यात मागून एक गाडी मध्यम वेगात येत होती. सदाशिवने पटकन राघवला इशारा केला आणि त्या दोघांनी हात दाखवून त्या गाडीला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली सुद्धा. पण त्या गाडीत एक माणूस गाडी चालवत होता आणि त्याच्यासोबत एक बाई आणि एक लहान मुलगा होता. बहुधा ते नवरा बायको असावेत आणि त्यांच्यासोबत तो त्यांचा मुलगा असावा. तो माणूस या तिघांना म्हटला, कुठे जायचंय? सदाशिवला ही चांगली संधी वाटली म्हणून तो म्हटला, आम्हाला इकडूनच समोर जायचंय, पण चालून चालून आम्ही थकलोय, जरा लिफ्ट देताय का? यावर तो गाडी चालक म्हणाला, हो देतो की, पण तुम्ही तर तीन जण आहात ना, मी दोन जणच घेऊ शकतो बाबा. काय माझी बायको गाढ झोपली आहे, तिला त्रास नको. हे ऐकल्यावर सदाशिव आणि राघव म्हटले, महेश तूही आपला हळूहळू चालत, आम्ही जातो गाडीत. महेश पुन्हा त्यांना म्हटला,
अरे चालत चालत जाऊयात ना सगळेच घरी. नको रे, आधीच एवढी रात्र झालीये, जातो आम्ही. सदाशिव त्या गाडी चालकाला म्हणाला, एक मिनिट हा, जरा याला समजावतो. सदाशिव या दोघांना घेऊन बाजूला गेला आणि महेशला म्हटला, हे बघ माया, ही संधी परत भेटणार नाही. आम्ही दोघं जातो आणि काम झालं की आपण भेटूच. सदाशिव आणि राघवने एक खेळी रचली की या माणसाची बायको झोपली तर आपण गाडीत बसू आणि 10-15 मिनिटांनंतर राघव म्हणेल की मला लघवीला जायचं आहे, आणि जर गाडी थांबली तर तो बाजूला जाऊन परत येईल आणि मग राघव त्या माणसाच्या बायकोच्या गळ्यावर चाकू ठेवेल, मग बरोबर आपल्याला पैसे भेटतील. आपल्याला कोणालाच इजा पोहोचायची नाहीये, पण बायकोच्या प्रेमापोटी तो बरोबर पैसे सोडेल. महेश नको नको म्हणत असताना सुद्धा त्या दोघांनी तो प्लॅन केला आणि सदाशिव आणि राघव त्या गाडीत जाऊन बसले. गाडी मार्गाला लागली. ठरल्याप्रमाणे 15-20 मिनिटांनंतर राघव म्हणाला, ऐका ना, जरा गाडी थांबवता का, एक नंबरला जायचं आहे. त्या माणसाने गाडी थांबवली, पण त्याला काय माहिती की हे त्यालाच महागात पडणार आहे. ठरल्याप्रमाणे राघव लघवीला गेला आणि जसा परत आला तसं त्याने त्या माणसाच्या बायकोच्या गळ्यावर चाकू ठेवला. त्या ड्रायव्हरचं कदाचित लक्ष नव्हतं, पण तो म्हणाला, चला जायचं का पुढं. हे ऐकल्यावर सदाशिव म्हटला, जरा मागे तर बघ पहिले. त्या माणसाने मागे बघितले तर त्याच्या झोपलेल्या बायकोच्या गळ्यावर राघवने चाकू ठेवला होता. तो माणूस हे पाहतच राहिला. सदाशिव म्हटला, जेवढे केवढे पैसे आहेत सगळे काढ, नाहीतर तुझ्या बायको आणि पोराला विसरून जातो. तो माणूस म्हटला, मेले यांना परत कसे मारणार तुम्ही. सदाशिव आणि राघव हे ऐकून आश्चर्यचकित झाले. काय बोलतोय तू, पैसे काढ नाहीतर मारून टाकी ना सगळ्यांना, सदाशिवने एवढे बोलले. आणि त्यानंतरच्या क्षणालाच त्या माणसाच्या बायकोच्या गळ्यातून रक्त येऊ लागले आणि त्या मुलाचे डोळे पांढरे झाले. राघव काही बोलणार तितक्यात त्या गाडी चालकाच्या बायकोने तो चाकू पलटी करून राघवच्या गळ्यात खुपसून आरपार केला आणि त्या माणसाने सदाशिवच्या गळ्यावर हात मारला. त्या माणसाने सदाशिवच्या गळ्यावर जसा हात मारला तसा त्याच्या हातात त्याच्या गळ्यातल्या सगळ्या नसा आल्या. सदाशिव रक्तभंबाळ झाला होता. 2-3 क्षणातच एवढं सगळं घडलं होतं. मग नंतर तो ड्रायव्हर, त्याची बायको आणि त्याचा मुलगा हे तिघे त्या क्षणात गायब झाले. तिकडे फक्त राघव आणि सदाशिवचे परेत होते. खूप वेळानंतर महेश चालत चालत त्यांच्याजवळ आला. त्याने पाहिले की रस्त्याच्या मधोमध राघव आणि सदाशिव रक्ताने माखलेले होते आणि राघवच्या गळ्यात चाकू आरपार जाऊन अडकला होता. सदाशिव त्याच्या नासाच उखडल्या गेल्या होत्या. पूर्ण गळा रक्तभंबाळ झाला होता. हे पाहून महेश खूप जोर जोराने ओरडू लागला. तो म्हटला होता की आपण हे नको करायला, पण या दोघांनी त्याचं नाही ऐकलं. तितक्यात मोबाईलला रेंज नसून सुद्धा महेशला कॉल आला. त्याने तो कॉल जसा उचलला तसा समोरून आवाज आला, तू त्यांची सोबत नाही दिलीस म्हणूनच वाचलास. ही कथा ऐकल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे खूप आभार मानतो. ही कथा फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी आहे. याचा कुठल्याही घटनेशी वा स्थळाशी काहीही संबंध नाही. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा
तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा। आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा। साताऱ्यातील वसतिगृहात घडलेल्या भयानक अनुभवाची कथा ऐकण्यासाठी लेफ्टवाल्या व्हिडिओवर क्लिक करा। धन्यवाद।